वाह हेमा, क्रिकेट कोचिंग, योगा क्लासेस, लाफिंग चार जल्दी क्लब, बैडमिंटन, जॉगिंग, चार प्ले, ओपन जिम, वृक्षारोपण, कराटे क्लासेस, संगीत क्लासेस, गणेशोत्सव 15 अगस्त 26 जनवरी कार्यक्रम। एक माणूस गोपाळ शेट्टी, गोपाळ शेट्टी त्यांच्या कार्याची प्रचिती आपल्या सर्वांना आलेली आहे। अनेक प्रश्न हातासारखे सोडवणारे गोपाळ शेट्टी साहेब, खूप सामान्य लोकांचा कार्यक्रम असू दे। ऊपर लो मुंडी देखना चाहिए। सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि इथे ज्या ऍक्टिव्हिटी ज्या चालू असतात त्यातील काही लोक, सिनियर सिटीजन, महिला सगळ्या उपस्थित झालेल्या आहेत आणि या छोट्याशा ह्याच्यामध्ये आपण इथे उपस्थित झाला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। आणि आपल्याला आपले मार्गदर्शक कार्यसम्राट खासदार गोपाळ शेट्टी यांना विनंती करतो की आपण आम्हाला मार्गदर्शन करू। भारत माता की जय, वंदे मातरम्। भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष धीरेंद्र गुप्ता, शरद साकम, सुरेश समरे, सुभाष कलू वार्ड अध्यक्ष, महिला सर्व पदाधिकारी, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपण सर्वांनी मिळून केला, त्याबद्दल समरे आणि त्यांचे सर्व टीम मेसेज करून या गार्डनचं जे देखरेख करतात त्यांना धन्यवाद। परंतु हे कार्यक्रम चांगला होऊ शकतात, हे कार्यक्रम जून महिन्यातच व्हायला पाहिजे। सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी मे महिन्यातच लोकांना वाटायला पाहिजे पाऊस पडणार आणि आपण झाड लावायला पाहिजे। 7 जून हा परमेश्वरी ठरवलेला दिवस आहे, तर 7 तारखेच्या अगोदरच खड्डे करून पाऊस पडला तर पटकन पहिल्या पावसात झाड आपण लावलं तर 2 महिन्यामध्ये सगळं झाडे उभी राहिले असते। कामामध्ये पक्ष चालवणाऱ्या लोकांनी कार्यकर्त्यांना जोडता असताना 2 प्रकारच्या लोकांनी जोडलं पाहिजे। एक तर ज्याला राजकीय स्वार्थ आहे अशा प्रकारचे कार्यकर्ते आपल्याला लागतात, कारण तेही पाहिजे, आणि दुसरं ज्याला सामाजिक स्वार्थ आहे तो कामच करत राहतो, त्याला बाकी काही नाही। महागाई किती होते, सरकार कोणाचं आहे, नगरसेवक कोण झाला, आमदार कोण झाला, हे तो सर्व बारकाईने बघत असतो, परंतु त्याला फार काय त्याच्याशी घेणं देणं नसतं, त्याला फक्त काम काम आणि काम काम करायचं ही त्याची एक सवय असते। तर कधी कधी न कळवता येतो तरी त्याला कुठूनतरी कळतं बघ साहेब येणार आहे म्हणून, तर तो येतो आमचा दोषी 92 पासून। तर असे कार्यकर्ते अनेक आहेत, अनेकांची नावं घेऊ शकतो, अरे सुधारित सुरू की अनेकांची नावं घेऊ शकतो। तर असे सर्व कार्यकर्ते काम करतात तेव्हा एक संघटन मजबूत होतो आणि हे भविष्य काळासाठी प्रत्येक माणसाचं जसं मिली आता मी बघितलं तिथे जर झाड लावताना ते प्लास्टिक कोणीतरी टाट टाकलं मिळेल ते प्लास्टिक उचलून असं हातात घेऊन ती व्यवस्थित कुठेतरी टाकलं। आता हे केलं तरी ठीक आहे, नाही केलं तरी ठीक आहे, काही फरक नाही पडत, जग तर असंच चालणार आहे, परंतु असा केल्याने तुम्ही करता हे कोणतरी पाहतो, माझा नजर पडलं असं अनेकांचा नजर पडला असेल आणि अशातून एक कार्यकर्ता निर्माण होतो, तयार होत असतो आणि हे आपण लोकांनी भविष्य काळात केलं पाहिजे। कार्यक्रम होत नाही म्हणून माझाही जास्त येणं होत नाही,
नाही तर माझ्या नेतृत्वात इतके सर्व गार्डन प्लेग्राउंड मी डेव्हलप केले, इतका मोठा ग्राउंड मी सरळ सांगू इच्छितो, पण जितकं मी आता पैसे लावायचे तर लावले, आपण डोम बांधलं, हे सेंटर बांधलं, परमिशन घेतलं आमच्या लोकांनी, परंतु ह्याला आणखीन चांगलं करण्याचा स्कोप आहे ते होत नाही. आपलं जे त्यांचं निधन झालं माडिकांनी, मी नगरसेवक असताना महाशिवरात्रीच्या तिकडनं मी येत गेलो, करत पोचलो होतो, त्यांचं निधन झालं. परंतु त्यांनी त्या काळामधील काही कार्यकर्ते जोडले ते आजही करतात. चारकोप इतका मोठा आपला आहे, हा वार्ड आपण एकदा 45 मतांनी हरलो, आपण दुसऱ्यांदा हरलो, तिसऱ्यांदा मागच्या वेळी आपण हरलो, आणि मला हरण्याचा अनेक जे कार्यक्रम आहे, परवानगी खासदारांची बैठक.